नमस्कार, मी श्रद्धा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. आता मी चाललेली आहे बाहेर, म्हणजे इथे मागच्या कॉलनीमध्ये चालली आहे. शौरूचा आहे आज ॲन्युअल फंक्शन संध्याकाळी 4 वाजता, तर शौरूला काही स्नॅक्स वगैरे द्यायचं आहे सोबत, तर ते आणायला चाललं आहे. ऊन मस्त कडक पडलेलं आहे आणि घरातलं सगळं काही आवरलं. आता आलो आहे आम्ही बाहेर, तर आता त्याला थोडंफार स्नॅक्स वगैरे घेते. आणि काय घ्यायचं अजून? काही नाही, तर ते आणण्यासाठी चाललं बघ इथे शौरू आहे. तर चला आता इथेच आली आहे जवळच. इथे काय काम चालू आहे? काम होत आहे ना, मला काय माहिती बा. इथे शौर समोरचं मंदिर हनुमानाचं आहे ना. हनुमानाचं मंदिर आहे हे, बॅक साईडचं गार्डन आहे. इथे ना रस्त्याचं काम चालू आहे बघा, इथे बारीक खडी. आता इथून आम्ही पुढे चाललो आहे म्हणजे ब्लाऊज आणायला. तर चला आता, 1 वाजलेला आहे बघा. शौर दाखवतो काय घेतलं. स्प्रिंग घेतली अशी सेम स्प्रिंग घरामध्ये, मोठी आहे तरी छोटी घेतली, गुंतावून जाईल. गार्डनमध्ये तर काहीच राहिलं नाही का रे शौरू, चिपकलेली. आणि इथे पण काम चालू आहे गार्डनचं ना. इथे ना बॅक साईडला मी खूप दिवसानंतर आली आज, त्यामुळे ना रोडा. चला आली आहे घरी. ब्लाऊज सिम्पलच शिवा दिले होते, अगदी सिम्पल गोल घालायचे, फक्त समोरून प्रिन्स कट आणि शॉर्ट आपले. तर आणलेले आहेत आणि त्याच्यानंतर शौरूसाठी स्नॅक्स आणलं. असंच आपलं चिप्सचं पॅकेट वगैरे, बिस्किट वगैरे आणलं. मशीनची पावडर संपली होती, मशीनची पावडर पण आणली. बघ याला म्हणतात पंजाबी तडका. सोया स्टिक्स जसं असतं ना तसं. आता थोड्या वेळाने त्याची तयारी करायची आहे. आम्हाला पण जायचं आहे 5 वाजता, तो जाईल 4 वाजता. मग त्याला कसं तयार करणार, काय करणार, तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. आता 1:15 वाजलेला आहे, अजून जेवण बाकी आहे आणि आज हे घरी आहेत, बाहेर गेलेले. पण आता भाजी पण करायची, तर बघूया काय भाजी करायची आता जरा बघते. आणि मग मी पण जेवण वगैरे करते. आता काम वगैरे तर सगळं आवरलेलं आहे, पण जाण्याच्या आधी पुन्हा स्वयंपाक वगैरे थोडंफार करून, भांडे वगैरे लावून सर्व काही करून जाईल रात्री, कारण की थोडाफार उशीरच होणार आहे यायला. तर ठीक आहे, चला आता थोडा वेळ. तर आता ना 3 वाजून गेलेले होते आणि म्हटलं चला शौरूचं थोडंसं आवरून देऊया. तर ना मुलांना काही जास्त तयारी करावी लागत नाही, मुलींना कसं मेकअप वगैरे सगळं आपण करू शकतो, तसं मुलं काही मेकअप करू पण देत नाही आणि हे लावू नको ते लावू नको सारखं चालू असतं. तर आता त्याला इथे कॉस्ट्यूम वगैरे घातलं आणि त्यांना ना कृष्णाचं गाणं आहे तर त्यांना टिळा लावून यायला सांगितलं होतं. तर मग मी आपलं सिंदूर पेन्सिल असते ना, त्यानेच त्याला टिळा लावत होती. दरवेळेस मी कुंकवाने लावते, पण ह्यावेळेस म्हटलं सिंदूर पेन्सिलचं जे टोक आहे ना त्याने खूप छान असं बारीक केल, म्हणून मग मी त्या सिंदूरच्याने त्याला टिळा लावत होती. तर पहिल्यांदा थोडासा शेप आहे ना, म्हणजे त्याला एक लाईट करून दाखवलं कसं वाटतंय काय. मग ते थोडंसं त्याला वेगळं वाटलं, म्हणजे चांगलं नव्हतं आलं, म्हणून मी पुन्हा परत त्याला हे केलं. तर तो कॅमेरामध्ये बघत होता कसं आहे कसं नाही. तर चला टिळा वगैरे लावून दिला छानपैकी, थोडीशी पावडर लावली, केस वगैरे विंचरले आणि ना असं म्हणजे एकदम ऑइल वगैरे नाही लावलं, कारण की मग केस कसे एकदम चप्पू दिसतात. तर बाकी काही लावलं नाही जास्त करून, जास्त तर काही लावलं नाही. आणि थंडी फार आहे ते इथे ना, शौरूचीच तयारी झालेली आहे. शौरूची अशी तयारी झालेली आहे. कृष्णा दाखव ना तुझा कॉस्ट्युम जरा लांबून, तर दाखव. आणि तुझं गाणं सांग कोणतं आहे. राधा नाचे गे, म्युझिक बजे गा लाऊड, ओ राधा नाचे गे असं. आता शूज घालायचे राहिले, शूज घाल ना. मुलांना काहीच तयारी करायला लागत नाही, थोडीशी पावडर वगैरे लावून दिली, केस वगैरे विंचरले, टिक्का लावला आहे. आणि थंडी वाजली तर त्याला काय. चल आपले पास कोई चारा नहीं, जाना तो पड़ेगा. चल आता टोपी घालतो का. शौरू पाणी पिऊन घे, चॉकलेट खाल्लं होतं ना. वय एक घोट पाणी पिऊन घे ना, जा पाणी पी पहिले. चल आवर 4 वाजत आले, जा ना. अरे माठातून पी पी. चला ती मुलगी उभी नाही का बाहेर.
चौरूला सोडून आली तर लगेचच आल्यानंतर ना मी पहिले सर्व काही भांडे वगैरे आवरले. आता मी चहा ठेवलेला आहे बघा, किचन ओटा वगैरे सर्व काही क्लीन करून घेतलं आणि आता म्हटलं जायचं आहे आपल्याला. तर कसं ना 4:30-5 हा टायमिंग आपल्या चहाचा असतोच, म्हटलं चहा वगैरे करून घेते, चहा वगैरे घेते. आणि बघा थोडेफार भांडे होते ते पण आवरले, किचन ओटा पूर्ण काही क्लीन वगैरे केला. कुठेही जायचं म्हटलं ना की पहिले आपलं घरातलं काम कसं आवरायचं ते आपण बघत असतो, आणि ते एकदा आवरून गेलं ना मग आपल्याला पण काही टेन्शन राहत नाही. म्हणजे कसं मग रहता आपलं अर्ध लक्ष तिकडे अर्ध लक्ष बाहेर असं असतं. त्यामुळे म्हटलं चला आहे नाही तेवढे भांडे वगैरे सर्व काही घासून घेते आणि चहा वगैरे करते, कप वगैरे सर्वच काही. म्हणजे जर क्लीन असेल ना तर मग खरंच थोडंसं आपण टेन्शन फ्री राहतो. कुठेही जायचं म्हटलं आपल्याला की पहिले आपण आपलं काम आवरतो आणि मगच घराच्या बाहेर पडतो. तर मीही तसंच केलं. स्वयंपाक तर मी काही केला नाही कारण की आई म्हटलं मी करून घेईल, थोडंफार जास्त काही करायचं म्हणजे नाही करावं लागत. भाकरी वगैरे करायच्या, भाजी भात तर आई बोललं मी करून घेईल. त्यामुळे ना मी भांडे कुंडे जे पण काय होतं ते सगळं काही आवरलं. आता पहिले ना स्वतः चहा घेते, आता उभ्याने चहा घेते. चहा घेतला लगेचच जरा फ्रेश वगैरे झाली, तयारी केली आणि मग आम्ही निघालेली आहे. तर मी हा तुम्हाला जो ड्रेस दाखवला होता ना साडीचा, तो ड्रेस वेअर केला आणि चला स्वेटर वगैरे सगळं सोबत घेतलेलं होतं. आणि ना कारण की गेल्यानंतर लगेचच थंडी वाजायला लागली होती, तर आता आम्ही ना ऑलमोस्ट पोचतच आलेलो आहे. तर तुम्हाला थोडंफार शेअर करणार आहे. तर बघा आता इथलं सर्व काही सेटअप वगैरे त्यांचं आहे. तर छान म्हणजे थंडगार वातावरण झालेलं होतं आणि ना हवा खूप नंतर सुटली होती, तर बराच उशिरा सर्व काही प्रोग्राम चालू झाला. आणि बघा तुम्हाला दिसत असेल आता. तर चला आता तुम्हीसुद्धा प्रोग्राम एन्जॉय करा आणि शौरूचा डान्ससुद्धा मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे. तर बघा इथे गणपती बाप्पा खूप छान असं हे होतं, म्हटलं चला तुम्हाला पण शेअर करते. त्याच्यानंतर आपले इथे श्री प्रभू राम, तर त्यांचासुद्धा खूप छान अशी प्रतिमा होती. तर मस्त अशी फटाक्यांची आतिषबाजी झाली आणि कार्यक्रमाला आता पुढे सुरुवातच होणार होती. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात असू द्या, कोणत्याही पूजेची सुरुवात असू द्या, शुभ कार्याची सुरुवात असू द्या, ही ना गणपती बाप्पाच्या आगमनाने गणपती बाप्पाच्या पूजनानेच होत असते. तर सगळ्यात सुरुवात ही अशीच ना गणपती बाप्पाच्या गाण्यानेच झाली. खूप मस्त असं गणपती बाप्पाचं गाणं मुलांनी सादर केलं. त्याच्यानंतर मग आपल्या आई भगवती मातेला त्यांनी हे केलं, आगमन म्हणजे हे केलं, छान केलं. तो पण डान्स खूप मस्त होता आज मला दिसतोय इथे. त्याच्यानंतर ना बरीचशी गाणी वगैरे होते, मी सर्वच काही तुमच्याशी शेअर केलं नाही. आता हा आहे तो शौरूचा परफॉर्मन्स, तर नक्की बघा आणि मला नक्की सांगा कसा झाला. शौरूचं गाणं कोणतं होतं हे तुम्हाला मी सांगितलं होतं. गाणे का म्यूट करायला लागतं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. प्रोग्राम ना खूप मोठा होता म्हणजे भरपूर वेळ चालला, त्यामुळे सगळंच काही शूट करणं तुम्हाला दाखवणं शक्य नव्हतं आणि तसेही गाणे वगैरे काही दाखवावं लागत नाही, त्यामुळे मधलं काही शूट केलं नाही. आणि आता ना कार्यक्रमाचा एंड होता, कार्यक्रमाचा एंड खूप मस्त झाला आपल्या प्रभू श्रीरामांच्या आगमनाने. म्हणजे त्यांची भव्य दिव्य पालखी सोहळा त्यांनी आयोजित केला होता. तर राम लक्ष्मण सीता यांना खूप छान असं पालखीत बसवून त्यांचं आगमन केलं आणि खूप छान असं गाणं होतं इथे ना सगळं. म्हणजे खूप मस्तच झालं एंड होता ना जो, म्हणजे कार्यक्रमाची सुरुवात आणि कार्यक्रमाचा एंड खूप छान झाला. मुलांनी सुद्धा खूप एन्जॉय केला, मुलांसोबत जे टीचर्स म्हणजे जे पण काही होते ना त्यांनी सगळ्यांनीच खूप एन्जॉय केला. आम्ही सुद्धा पॅरेंट्स लोकांनी सुद्धा म्हणजे या कार्यक्रमाची खरंच छान मजा घेतली. अरेंजमेंट वगैरे खूप मस्त होती, फक्त एवढंच होतं की थंडी फार होती आणि कार्यक्रम ना खूप उशिरा चालू झाला. टायमिंग दिलेला होता 5:30 आणि कार्यक्रम सुरू व्हायला खूप उशीर झाला, त्यामुळे ना पुढचा कार्यक्रम सुद्धा खूप लेट झालं. आणि दुसरं काही नाही, मुलंसुद्धा मुलांनासुद्धा थंडी वाजते, आपणसुद्धा म्हणजे बाहेरच होतं सगळं ओपनमध्ये. तर तुम्हाला इथे दिसत असेल जो रथ तुम्हाला दिसतो ना, त्याच्यामध्ये छानपैकी राम लक्ष्मण आणि सीता यांचं त्यांनी छान अशी वेशभूषा साकारलेली होती. आणि खरंच ना एक असं देवत पण आल्यासारखंच त्यांना वाटत होतं. खूप छान असं त्यांच्यामध्ये देव अवतरलेत म्हणजे त्यांच्या भक्तिभावाने. नंतर सगळे पॅरेंट्स लोक सेल्फी घेत होते, फोटोज काढत होते, त्याच्यानंतर त्यांचा नमस्कार करत होते, म्हणजे ब्लेसिंग सर्वजण त्यांच्या घेत होते. त्याच्यानंतर खूप छान असं त्यांच्या एंट्रीपासून आपल्या स्टेजपर्यंत त्यांचं आगमन करण्यात आलं, त्यांच्यावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. खूप मस्त वाटलं, खरंच भारी वाटलं सगळ्यांनाच. खूप अगदी खुर्चीवर चढून चढून सगळे शूट करत होते आणि सर्वच सगळं त्यांचे व्हिडिओ फोटोज घेत होते. तुम्हालासुद्धा इथे व्हिडिओमध्ये दिसतच असेल. तर मला प्रत्यक्ष बघायला इतकं छान वाटलं, तुम्हाला व्हिडिओमधून सुद्धा नक्कीच छान वाटत असेल. त्याच्यानंतर एक प्रभू श्रीरामांचं गाणं होतं हे जे मुलांनी सादर केलं, इथे तुम्हाला खाली मुलं दिसत आहे. त्याच्यानंतर स्टेजवर सुद्धा ते गाणं होतं, खूप मस्त वाटलं.
तर चला आता हे गाणं शेवटचं होतं जसं तुम्हाला बोलली याच्यामध्ये ना, म्हणजे ह्या डान्समध्ये ना काही नाटक होते, काही पथनाट्य होते, खूप मस्तच होता प्रोग्राम, खरंच छान वाटलं. आणि त्याच्यानंतर ह्या गाण्यांवर त्यांनी एंड केला. त्याच्यानंतर मग खूपच सारा उशीर झाला होता, म्हणजे आम्हाला घरी यायला 11, 11:30 वाजले. जसं तुम्हाला बोलली प्रोग्राम खूप लेट सुरू झाला. तर ठीक आहे, चला आता प्रोग्राम संपलेला आहे, आता आम्ही घरी निघालेलो आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, आणि सगळ्यांना शुभरात्री, गुड नाईट, बाय बाय.